అఖిల జగత్ స్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణివల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తి దాత జయ దుర్గాధీశిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बानू, तू नुसती मौन राहून काहीही निष्पन्न होणार नाही. तुला जर काही समस्या असतील तर त्याबद्दल तू कोणाशी तरी निसंकोचपणे बोलायला हवं. वय महाराज, पर आता तुम्हीच सांगा, मी कोणा संग बोलू? मला ठाव आहे का समजेस नी माझी काळजी वाटते, पर माझ्या मनात बी हेच संदेह विचार चालू असतात. हेच विचार चालू असतो का महासाताईसनी राग येणार नाही असं काय करावं म्या? मग हे सारं हवं तर तू त्याच्याशी स्पष्टपणे बोल बानू. नाही महाराज, आता पुण्यांदा म्या ते नाही करणार, कारण ह्या अगोदर म्या ते केलेलं आहे. लक्ष्मी देवी मला म्हणल्या का महासा देवीं संग जाऊन बोल, त्यासनी चूक झाली असं सांग. त्या असं का म्हणत होत्या हे कळत होतं मला, पर म्या गेले. तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते, त्यांच्याकडून कारस्थान करून काहीही मागायचे नसते. खर तर सगळा दोष तुझा आहे, तुझ्या दोषाला खर तर अपराधाला काही क्षमा नाही. पर त्यांनी काय हाती आलं महाराज, जेव्हायचं होतं तेच झालं. माझं त्यांच्या मनात जो राग आहे त्यो काय गेला नाही. तू त्यांची भेट घेतलीस हे मान्य आहे, आणि कदाचित तुला त्यातून काहीही हाती लागलं नाही हेही मान्य आहे. वय महाराज, आणि म्हणूनच मी ठरवलं काही समजायचं वाईट नाही वाटून घ्यायचं. नंतरच्याला गावामध्ये एकदा आमची भेट झाली होती. गावामध्ये देवीचा जागरण गोंधळ होतो हाय हे कानावर पडलं होतं म्हणून गेले होते. तेव्हा मला तत म्हासाताई भेटल्या. आज पुन्हा तू माझी वाट अडवली आहेस. म्या कुणाची बी वाट नाही अडवली, आणि म्या माझ्या वाटेनं चालले होते. मी जाते तिथूनच. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, आणि ते वातावरण मला कलुषित करायचं नाही. तेव्हा मी असं काय बी बोलले नाही ज्यामुळं तंटा वाढल. हो, तू तुझ्यासाठी काही गोष्टी ठरवल्यास बानू, परंतु या साऱ्याचा तुझ्या मनात कुठेतरी परिणाम होत आहे हेही सत्य आहे, आणि हे तू मान्य कर. तुझ्या या अशा वागण्याने तू एकटी पडशील की काय अशी काळजी वाटते आहे आम्हाला. मला असं वाटतं की याआधी तू श्री म्हाळसादेवींशी बोलण्याचा प्रयत्न केला होतास, तसंच यावेळी आता तुझ्या मनात जे काही आहे ते श्री खंडेरायांशी तू बोलावंस. आमच्याशी कोणाशीही तुला बोलावंसं वाटलं नाही तरी चालेल, पण त्यांच्याशी मनमोकळेपणे बोल.
जे तुला वाटतं आहे ते त्यांना सांग। मी तुमचीच वाट पाहत होते। श्री खंडेरायांशी भेट झाली का? होय देवी, ते श्री महेशदेवींशी बोलायला गेले आहेत। आपण ज्या विषयी बोलत होतो तशी काही शक्यता निर्माण होईल असं वाटतं आहे का श्री खंडेरायांना? देवी, सध्या नेमकं काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे। अहो, परंतु मला ठाऊक आहे तुम्हाला कशाची काळजी आहे। भविष्यात काय घडेल हे नेमकं सांगता येणं कठीण आहे। श्री महेशदेवींच्या मनात काय चालू आहे हेही सांगता येणं कठीण आहे। त्यामुळे भविष्यात जे काही घडणार आहे त्यासाठी आपण सिद्ध असायला हवं। मी बोलू का महेशाशी? आत्ता नको देवी। श्री खंडेराय आणि श्री महेशदेवींचं बोलणे झालंय की आपल्याला काहीतरी कळेल, मग पुढे आपण ठरवू काय निर्णय घ्यायचा ते। झालं बाबा एकदा तू समज काम आणि येते तेवढ्या पत्नी समज सांगत जा की आणि कशाला माझ्या माझ्याकडे नुसता बघत बसला होता। अरे राघोबा, अरे कसला विचार करतोय सा? नाही काय नाही, चल तू। काय नाही? अरे मला काही खुलासा म्हटलं होय, सांग कसला विचार करतोय सा? अरे आपण देवासनी विचाराय हो होतं बघ। काय ते त्यासनी काय हो काय नगत हे विचाराय हो होतं। अरे खरं सांगायचं तर मला बी तसंच वाटलं होतं। अरे चवडा पण नग म्हणली होय र, पर देव असं परत कुठंतरी निघून गेलं तर काय करावं? अरे असं कशा काय बोलतोय सा? अरे देव गड सोडून कशाला जाते? अरे एकदा देव असंच गेलं होतं तेव्हा कुणासनी बी ठावलं होतं का ते कुठं गेलं कुठं नाही ते? आपल्याला ते ठावं असाया हो बघ। अरे काय तुझं डोसकटी करावर आहे का? उगाच काहीतरी बरडू नकस, आलं का ध्यानात? मग तूच सांग देव असं कुठं गेला असत्याल? राघोबा आता मी तुला काय सांगतो ना ते ध्यान देऊन ऐक बघ। तू आहे ना नगद इथं तुझं डोसकं घालू नकस, आपल्याला जी कामं दिलेली आहेत ना ती गप गुमान करावी, आलं का ध्यानात? चल आता हे विचार करतोय। महेशा, मी माझा निर्णय घेतला आहे, मी तिचा कधीही स्वीकार करणार नाही आणि हे तुम्हाला ठाऊक आहे। आता यापुढे तुम्ही निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे। मी आधी तुला सांगितलं आहे की माझा बानूशी विवाह झाला आहे आणि बानू माझी पत्नी आहे। आणि एक पती म्हणून तिच्या प्रति माझे जे दायित्व आहे ते मी कधीही विसरणार नाही। मी देखील तुमची पत्नी आहे, मग माझ्यावर असा अन्याय का? मी कोणावरही अन्याय करत नाही, उलट पक्षी तूच हे समजून घ्यावंस असं मला वाटतं। ते शक्य नाही, पार्वती देवींना श्री गणेशाचे तरी सहाय्य मिळाले होते, मला या कार्यासाठी कोणाचे सहाय्य मिळेल? पार्वती देवी कैलास सोडून जाणार होत्या, मग मी देखील तसंच करावं का? तू ही आपली प्रिय जेजुरी कधी सोडून जाण्याचा विचार करणार नाहीस। इथल्या प्रजेला तुझ्याविषयी आदर आहे, इथल्या प्रजेवर कोणतंही संकट येऊ नये, कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी तू तत्पर असतेस। या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून मी माझे दायित्व विसरले नाही। जशी मी या जेजुरीची सम्राज्ञी आहे तशी तुमची देखील पत्नी आहे, पण पत्नी म्हणून मला जो त्रास होतो आहे तो असह्य आहे। आणि म्हणूनच मी तुला हे सांगायला इथे आलो आहे की ह्याच उत्तर तुझ्याकडेच आहे आणि हे सारं काही तूच थांबू शकतेस। तिचा स्वीकार करून
होय, जे कधीही होणार नाही त्यावर आपण चर्चा करणं योग्य नाही. यावर आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुम्ही बानूला जेजुरी सोडून दुसरं स्थान द्या. मला आत्ता केवळ हाच मार्ग दिसतो आहे. काय झालं बानू, यात इतका विचार करण्यासारखं काय आहे? महाराज, माझ्या पायी देवासनी अगोदरच लय त्रास झाला आहे. मला आता त्यासनी अजून त्रास द्यावासा नाही वाटत. अहो, काय काय नाही सोसलं देवांनी माझ्या पायी. आणि असं असताना मी त्यासनी अजून त्रास दिलेला बरं नाही दिसणार. परंतु बानू, तू त्यांना त्रास होईल असं काहीच करत नाहीयेस. तू केवळ तुझं मन मोकळं कर त्यांच्या पुढे. पर ते काय त्यासनी वेगळं सांगाय हो. अहो महाराज, माझ्या मनामध्ये काय चाललं आहे हे समद कळत त्यासनी. अहो, मी लगीन करून जेव्हा जेजुरीत आले तेव्हा महासाताईंनी सांगितलं का ह्या बानूचं गडावर पाऊल बी पडता कामा नाही. तेव्हा देवांनी मला ह्यो वाडा बांधून दिला. आता तुम्हीच सांगा, अहो ह्यो वाडा एखाद्या राजवाड्या परिस कमी देखणार आहे वय? नसेलही, परंतु या दोन निराया गोष्टी आहेत बानू. तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह व्हावा म्हणून तू कठोर अशा साधनेतून गेली आहेस. त्यांना प्राप्त करण्यासाठीची ही साधना कोणालाही करणं शक्य नव्हतं, परंतु तू ते केलंस आणि श्री खंडेरायांपासून हे लपून राहिलेलं नाही. परंतु आता या क्षणी तुझ्या मनात जे शल्य आहे ते तू मोकळेपणाने त्यांच्याशी बोलावंस. होय महाराज, तुम्ही म्हणताय सा तसं मी देवासनी हे समद सांगन. तर मला नाही वाटत का ह्या समद्यापाई देव मला लांब करत्या. नारायण नारायण, हेच तू त्यांना सांगावंस बानू. त्यांनी कधीही तुला अंतर देऊ नये हेच मागणं माग त्यांच्याकडे. होय महाराज, तुम्ही सांगितलं तसं मी देवासनी समद सांगल. पर अजून एक मला पक्कट हवा आहे बघा, देव मला कधी बी अंतर देणार नाही. नारायण नारायण, मी काय म्हणते, भोजनाची व्यवस्था केली आहे. यावं देवा. तुमचं म्हाळसाशी काही बोलणं झालं का? होय लक्ष्मी देवी, आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. देवा, काही चिंतेचे कारण नाही ना? होय माधव, आहे. म्हणजे देवा? म्हणजे माधव, तुम्हाला जी शक्यता वाटत होती तसंच काहीसं घडण्याचे संकेत दिसत आहेत. मला म्हाळसेने विचारलं की हे सारं का घडत आहे, ह्या मागे नेमके काय प्रयोजन आहे. परंतु अर्थातच मी तिला त्याबद्दल सांगणं शक्य नाही. हो, कारण तसं करणं म्हणजे बानूवर अन्याय केल्यासारखं होईल. होय, आणि मी तिला हे सांगितलं देखील, परंतु ह्यावर तिचं जे काही उत्तर होत ते तिच्याकडून अपेक्षित नव्हतं. काय देवा? पार्वतीने जसं गंगेला दुसरं स्थान मिळावं ह्यासाठी आग्रह धरला होता, तसंच बानूला देखील जेजुरी सोडून दुसरं स्थान द्यावं असा विचार म्हाळसेच्या मनात आहे.
देवी, तुमच्या मनात जो विचार होता तेच घडण्याचे संकेत दिसत आहेत. आता ह्यावर उपाय काय ह्याचा विचार आपण करायला हवा. उपाय काय आहे यावर हे आता काहीच सुचत नाही. हवं तर मी एकदा बोलू का त्यांच्याशी? नको लक्ष्मी देवी, कारण मला नाही वाटत ह्यामधून काही निष्पन्न होईल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की हे असं घडायला नको. ह्या आधी म्हसेने तसे प्रयत्न केले आहेत, परंतु बानूला पुन्हा जेजुरीत यावं लागलं. आणि खर तर बानूला देखील असं दुसरीकडे स्थान कसं देणार? तोही दृष्टिकोन अयोग्यच आहे. अर्थातच मी तसं तिला सांगितलं की मी हे घडू देणार नाही, पण तिच्या मनातील क्रोध देखील कमी होत नाहीये. म्हणजे ह्या क्षणी असं काही करा असं त्या म्हणाल्या नाही? ह्या क्षणी तरी नाही, परंतु तसंच काहीतरी म्हाळसेच्या मनात आहे. कदाचित लवकरच ह्या निर्णयासाठी ती आग्रही होईल. अहो, तुम्ही असे शांत का? मी विचार करतो आहे की श्री म्हाळसा देवी ही जो निर्णय घेतील त्यावर आपण काय करायचं याचा. म्हणजे आपण आणखी प्रतीक्षा करायची? हो लक्ष्मी देवी, मला देखील हेच वाटत आहे. म्हाळसेच्या मनात काय निर्णय आहे हे पाहूया आणि मगच आपला निर्णय ठरवूया. मी तुला याआधी सांगितलं आहे की तुम्हाला असं काही विचारू नये की ज्याचं उत्तर मला तुला थेट देता येणार नाही. हे सारं काही जर मी तुला सांगितलं तर तो बानूवर अन्याय झाल्यासारखा होईल, आणि असा अन्याय मला मान्य नाही. याआधी तुला जे काही आख्यानातून कळलं आहे, तुला जे काही संकेत मिळाले आहेत, का मिळाले आहेत, तू त्याचा विचार करावस. नारायण नारायण. प्रभो, मी श्री म्हाळसा देवींना भेटायला आलो आहे खरा, परंतु त्यांना माझ्या येण्याचा राग तर येणार नाही ना. रागाच्या भरात त्यांनी मला काही शासन करू नये म्हणजे झाले. या आधी त्यांनी मला असेच एकदा शासन केले होते याचे स्मरण आहे मला. काय करावे, त्यापेक्षा मी इथून जाणं उचित ठरेल. मुनिवर. नारायण नारायण. तुम्ही कधी आलात? मी माझ्याच विचारात होते, माझे ध्यानच गेले नाही. तेच, आपण आपल्याच विचारात होतात म्हणून मी निघालो होतो. असो, असे अचानक कसे काय भेटायला आलात? सहजच, आख्यानानंतर गडावर मी माझ्या आराध्यांना भेटलो आणि जाताना आपली भेट घ्यावी असा मनी विचार आला. हो, पण आजच तुम्हाला असं का वाटलं? देवी, आख्यानानंतर आपण अस्वस्थ दिसत होतात,
म्हणून आपल्याला भेटावं असं वाटलं. आपली इच्छा असेल तरच आपण सांगावे देवी. खर तर मुनिवर, जेव्हापासून तुम्ही आख्यानात हे सांगितले आहे की पार्वती देवीने देवी गंगा यांना दुसरे स्थान द्यावे असे सांगितले होते, तेव्हापासून माझ्या मनात हा विचार आला होता. कोणता देवी? की बानूला देखील याने जेजुरी सोडून दुसरे स्थान द्यावे. नारायण नारायण, परंतु ते कसे शक्य होणार देवी? हे तर अशक्य आहे. नाही मुनिवर, ते अशक्य नाही. यांना अशक्यही शक्य करावे लागेल. माझा हा निर्णय निश्चित झाला आहे की त्या बानूला जेजुरी सोडून दुसरे स्थान द्यावे, आणि हा निर्णय मी लवकरच सगळ्यांना सांगेन असा विचार करते आहे.